ॲनिमेशन मधला इंडियन फ्लॅग कसा लावायचा आपल्या कर्सरला त्याची माहिती पाहूया. तल थ्री कर्सर असं टाईप करा. टोटल थ्री कर्सर असं टाईप केल्यानंतर सर्च करा, त्यामध्ये टोटल थ्री कर्सर असं येईल, त्यावरती दाखवेल. डाव्या बाजूला पट्टी दिलेली आहे, त्यामध्ये फ्लॅग रिबन्स असं दिलं, त्याच्यावरती क्लिक करा. उजव्या बाजूला प्रत्येक देशाचे फ्लॅग येतील, कर्सरही दिलेला असेल. सोबत जे नंबर दाखवले त्यामध्ये तीन नंबरला आपला भारताचा फ्लॅग आहे, त्यामध्ये सगळ्यात शेवटी दिलेला आहे पहा इंडिया, त्यावरती क्लिक करा. कर्सर आहे तो कर्सर डाउनलोड करायला सुरुवात होईल. पहा क्लिक टू डाउनलोड नाउ या बटणावरती क्लिक. त्यावरती क्लिक केल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये डाउनलोडिंगला सुरुवात झालेला आहे ॲनिमेशनचं, कर्सर ॲनिमेशन. तिथं वर दाखवलेल्या बाणावरती क्लिक करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आणि शो इन फोल्डर. आता डायरेक्ट फोल्डर ओपन होईल, त्या फोल्डरमधला जो फ्लॅग दिसतोय आपल्याला या ठिकाणी, तर तो फ्लॅग काय करायचा आहे, कॉपी करायचा आहे. राईट क्लिक करून कॉपी केल्यानंतर आपल्या कम्प्युटर मधल्या लोकल डिस्क सी त्यामध्ये विंडोज वरती क्लिक करायचं. त्याच्यामध्ये कर्सर ऑप्शन आहे, फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये क्लिक करा आणि त्या फोल्डरमध्ये ते आपण निवडलेलं राईट क्लिक करून इंडियन फ्लॅग पेस्ट करा. पहा कर्सर बाजूला येते, इंडिया दिसतो, त्यावरही दिसतो. आता ही फाईल क्लोज करून करा, त्यानंतर कंट्रोल पॅनल ओपन करायचं, स्टार्ट बटनावरती क्लिक करा. त्यामध्ये कंट्रोल पॅनल आहे, कंट्रोल पॅनलमध्ये माऊस हे ऑप्शन आहे, त्या माऊसवरती क्लिक करा. माऊसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन टॅब उघडलेली दिसेल, त्यामध्ये पहा बटनचे शेजारी पॉइंटर आहे, त्या ठिकाणी पॉइंटरवरती क्लिक केल्यानंतर खाली ब्राउज या बटनावरती क्लिक करा. पहा कर्सरच्या यादीमध्ये आपल्याला आपण पेस्ट केलेला इंडियाचा फ्लॅग कुठला आहे तो शोधायचा आहे. पहा या ठिकाणी दिसतो, त्याला सिलेक्ट केल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये दिसतो पहा फ्लॅग पडता येईल. ओपन या बटनावरती क्लिक करा, सिलेक्ट केल्यानंतर वरती दिसतो. आता आपल्या बटनावरती क्लिक करूया आणि त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं. आता ही पण विंडो क्लोज करून टाकायची. पहा मित्रांनो, आपला कर्सर जो आहे तो टॅग सहित आलेला आहे, या ठिकाणी दिसतोय पहा.